चला श्री गणेश, आता कुठून आणू? पूर्ण नगरातील भोजनच फस्त केलाय तुम्ही। मला नाही माहित, मी तुमचा अतिथी आहे, माझी भूक शांत करणं तुमचं कर्तव्य आहे। भोजन आणा नाहीतर मी तुला खाऊन टाकीन। पळून गेला, आता मी काय खाऊ? रक्षा करा प्रभू, रक्षा करा, मी आपल्या शरणमध्ये आलो आहे, माझी रक्षा करा। काय झालं महाराज कुबेर, आपण फारच घाबरलेले दिसत आहात। प्रभू तुमच्याशी काय लपू, आपल्या पुत्र गणेशाची भूक शांतच होत नाही, ते मलाज खाण्याची धमकी देत आहेत। अरे आपण तर साऱ्या जगाचे मालक आहात, एका लहानशा मुलाचं पोट भरू शकत नाही। मला क्षमा करा प्रभू, मी मनात अभिमान बाळगून आपणास आमंत्रण देण्यास आलो होतो, पण बाल गणेशाने माझ्या अभिमानाचा ठेकऱ्या उडविला। चला चांगलंच झालं, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव तर झाली। धनधान्याने संपन्न व्यक्तीला फळांनी लादलेल्या वृक्षासारखं राहायला पाहिजे, नेहमीच झुकलेलं।
गणेशजींचा विजय असो प्रभू, मी एक वाटी भात आणला आहे, याला ग्रहण करा. एवढ्याशा भातांनी माझं काय होणार? तरी पण आण. वा, खूप स्वादिष्ट भात होता, माझं पोट भरलं. धन्य झालो प्रभू, मला वाटतं मी योग्य प्रकारे अतिथी सत्कार करू शकलो नाही, मला क्षमा करा. काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी मला खाण्याला बोलो. नाही, क्षमा करा प्रभू, क्षमा करा.